जगाच्या कल्याणासाठी संतांच्या विभूती अशी म्हटलीच जाते. शेगावची श्री गजानन महाराजही त्यातलीच एक आहे. शेगाव येथे त्यांचे समाधी मंदिर आहे. श्री गजानन महाराज दिगंबर वृत्तीचे सिद्धकोटीचे संत होते. मिळेल ते खाणे, मिळेल त्या जागी राहणे, नेहमी भ्रमण करणे अशी त्यांची नित्याचीच दिनचर्या होती. त्यांच्या मुखात परमेश्वराचे नामस्मरण भजन असायचे. भक्तांची संकटे दूर करून त्यांना परमेश्वराचे दर्शन घडवून देण्याचे शेकडो उदाहरण त्यांच्या चरित्रात सामील आहेत. महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थस्थानांमध्ये गणले जाणारे शेगाव स्थित गजानन महाराजांच्या मंदिरात दर्शनासाठी नेहमीच भाविक गर्दी करत असतात. गुरु पौर्णिमा निमित्ताने आज संतनगरी भाविकांनी दुमदुमून गेली होती. शेगाव येथील संत गजानन महाराज हे विदर्भातील पंढरी म्हणून ओळख आहे. गुरु पौर्णिमा निमित्त शेगावला गजानन महाराजांच्या दर्शनासाठी राज्यभरातून हजारो भाविक दर्शनासाठी येतात आणि आपली इच्छा गजानन महाराजांकडे प्रकट करतात. सर, शेगावला आम्ही अमरावती जिल्ह्यामधून मोर्शी या तालुक्यातून दरवर्षी गुरु पौर्णिमेला या शेगाव वारीमध्ये आम्ही सर्व लोक मित्रमंडळी नगरसेवक मंडळी सर्व येत असतो आणि यावेळेस तर सुद्धा मलकापूरवरून 2500 लोकांची पालखी या ठिकाणी आलेली आहे. खूप मोठा असा आनंदाचा योग आहे आणि विशेष म्हणजे या गुरुमावलीला आम्ही पावसाची पाऊस येऊ दे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करण्याकरता, विदर्भामध्ये संत्र्याचं खूप मोठ्या प्रमाणात पीक घेतलं जातं, ते सुकण्याच्या मार्गावर आहे, त्याकरता या माऊलीला आम्ही विनंती करण्याकरता आलो की भरपूर पाऊस पडू दे. विशेष म्हणजे विदर्भामध्ये खूप पाऊस पडू दे आणि सर्व शेतकऱ्यांना सुख समाधान जगू दे अशी ईश्वर त्यांनी प्रार्थना करण्याकरता आम्ही या शेगाव वारीला आलो. गजानन महाराजांना आपला गुरु मानून त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी भाविक शेगावला येत असतात. यामुळे संतनगरी शेगावला भक्तिमय असे स्वरूप येऊन भाविकांची मांदी आडी निर्माण होते. दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण इथे गुरु पौर्णिमा निमित्त दरवर्षी उत्सव साजरा करण्यात येत आहे. तरी मी गुरूंना एवढी प्रार्थना करतो की पाणी खूप पिकुरे आणि पावसाळा खूप भरभराट होते अशी गुरु चरणी मी प्रार्थना करू. अशाच प्रकारच्या परिसरातील पायदिंडी गुरु पौर्णिमाच्या दिवशी शेगावात दाखल होतात. संपूर्ण देशभरात साजरा होत असलेला गुरु पौर्णिमा उत्सव अवलौकिक क्षण असून आज गुरुला फार महत्व असल्याने शेगावला पायीवारी करणाऱ्यांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. विसे न्यूज करता बुलढाणा येथून महेंद्र मिश्रा यांचा वृत्तांत.